पत्र लिहा, आपली ख्याली कुशाली कळवत जा. घर तुमचंच आहे असं समजा, कधीही या. आता आपली भेट स्वर्गात. या जन्मात पुन्हा भेटेन असं काय मला आता वाटत नाही बाबा बोंजा. एवढं कुठलं नशीब आमचं? काय म्हणलं? म्हटलं अहो, स्वर्गात जायला नशीब लागतं असं म्हणतात ना, म्हणून म्हणालो. बर, घोडा दे. आता गाडी आणली ना, घोडा कशाला? घोडा घोडा इथे टाक टाक. हा व्यवस्थित आहे ना? काही होत नाही, आत्ताच गोळ्या टाकले त्याच्यात. हो काय म्हणतो, बापरे कुठे ठेव? इथे ठेव. ठेव रे बाबा, हे पण ठेव. आणि ठेव तिथं सांभाळू ना. आता ही अशी लावून टाकली. निघतो रे बाबा. चला देवा महाराजा. होय बाबा जातो. काय काळजी करू नका. नाही नाही नाही, काय गरज लागली तर कळवा मला. या घराच्या चाव्या आता याची मला काही गरज नाही, गरज लागणार नाही, कळलं का? ये तू. काही म्हणत आहे, कोकणातली मजा सगळी वेगळीच बघ. आंब्यात सुद्धा दोन तीन प्रकार, शिवाय कोकम, त्याच्यानंतर काजूची उसळ. काजूची उसळ कधी करूया? काजूची उसळ तुमचं झालं असेल तर काहीतरी करूया ना. म्हणजे काय करूया? पण मला ना का धरू तुमच्या चिव कधी उठेल आणि मला जावं लागेल तिच्या. माहितीये नाही धरत. अगं रमे, तुम्ही जरा वाडीत हिंडून या. जा जरा मागच्या बाजूला जाऊ, जाऊन जाऊ. जाताना दोन चार चटया घेऊन जाओ. मस्त झाडाखाली पवडा, मजा येईल. किंवा तू काय म्हणतेस, तो झोपाळा बांधूया ना. हेमोक हेमोक तसंच काहीतरी. देवळात चलता? देवळात नाही नाही, नको नको. भजन नाही ग, खरंच चला. शाणू नाहीये ना, त्यामुळे मजा नाही. काय ग ए नीता, मोबाईल बंद करा. ती ही जो कुठे गेली दिसत नाही मगासपासन. त्यांना कुठेतरी कोपरा शोधून झोपले असणार. नाही नको, अगदी आज्ञाधारक मुलीसारखं वागायला नको. इथे काही तू माझे असिस्टंट नाही. वा हे पाहा ना रमे, बकरीला समोर बांधून ठेवायचं आणि वागोबा सांगतोय मला तू घाबरू नको. हे करेक्ट आहे मावशी, करेक्ट आहे, करेक्ट आहे. नाही आई, मॅडम ची ना उगीच इमेज करून ठेवली रिंग मास्टर. ऍक्च्युली त्या खूप प्रेम आहेत. हे वेताचं काहीतरी आहे ना, ह्याच्यामध्ये कसली तरी अंडी. अगो ते वेताची परडी आहे, परडी म्हणतात हो त्याला. आणि ती अंडी नाही आहेत काही, सागर गोटे आहेत. सागर गोटे ते काय असत? हो मॅडम, कधी खेळा नाही आहेत आपण. म्हणजे आणि खेळत असत अय्या, तुम्हाला नाही माहिती? नाही, चला मी दाखवते. मला आधी सांगा कसं खेळायचं ते, म्हणजे कुणाला फेकून दिकून मारायचं असेल ना तर मी लगेच खेळू शकतो. अगं तसं नाही, सोपं आहे. अगं काय करायचं, आधी सगळे खडे असे खाली टाकायचे, मग एक खडा उंच हवेत उडवायचा आणि तोपर्यंत बाकीच्या खड्यांना धक्का न लावता एक खडा उचलायचा आणि मग दोन उचलायचे, मग तीन उचलायचे, असं करत जायचं. पहिला सोपं आहे, एकदम सोपं आहे. खेळून दाखव. समोर टाकायचं आणि हे घ्यायचं, हवेत टाकायचं. मी दाखवते तुम्हाला, मास्टर आहे जान्हवी. मजा
आधी खालच्या खड्याची पोझिशन बघायची आणि मगच वरच्या खड्याकडे बघायचं, नाही तर कधीच नाही जमणार खेळायला. क्रिकेट मध्ये कॅच कसे सुटतात ते आता कळेल, जरा नजर हटली की कॅच सुटला. त्यांना पण बोलूया का सागर गोटे खेळायला? मला ना हे सगळं जाम आवडतं भेंडी, मी ना खेड्यातच सेटलो नाही. हो होऊ शकतेस. काय उद्धव दादा, तिच्यासाठी एक छानसा नवरा शोध. खरंच शोधू का? ते कंत्राट माझ्याकडे, चांगला श्रीमंत नवरा शोधून देतो, दिवसभर आराम करायचा. हे उद्धवा, उद्धव दादा आपण एक काम करूया, काहीतरी कारण कडून पंचक्रोशीतल्या सगळ्या तरुण मुलांना बोलवूया एकत्र. येस, आपण हळदी कुंकू करूया का? हळदी कुंकू बायकांसाठी असत. हो का? मग तेच म्हणते मी, बायकांसाठीच आपण हळदी कुंकू करूया. काय त्याला ते चणे करतात ना, कुरकुरीत चणे, ते मला खायला जाम आवडतात. ए मी मागे खाल्ले होते ना रॅम्स तुमच्याकडे, त्याला काहीतरी म्हणतात ना चटपट चणे. हा येस, चटपट चणे. त्यासाठी हळदी कुंकू कशाला, ते असंही करता येतील, करू का? नाही उद्धव दादा, त्याला मजा नाही. म्हणजे बघ, गोडाचा शिरा आपण कधीही करून खाऊ शकतो हो की नाही, पण सत्यनारायणाचा प्रसाद असं म्हटलं की त्या शिऱ्याला आणि फतफत झालेल्या केळ्याला एक वेगळा स्वाद येतो हो की नाही. ए मावशी, करूया ना हळदी कुंकू. हो करूया 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 हो करूया. पूर्वा, ओ बाई, बनी बनी आली की काय? कशी आहेस तू? बनी कशा आहेत मावशी? बरी आहे हो. आणि काय गो बने, नाना कुठे आहे? नाना नाही आले. अगं काल रात्री त्यांचं पाय मुरगळला, मग मी म्हंटल मी एकटीच येते. तशी सरळ एस टी होती दापोली पर्यंत, मग मी दुसरी एस टी पकडली, हळूहळू कळलं, विचारत विचारत पोहोचले शेवटी. बने, तू आता जगप्रवास सुद्धा करू शकतेस. हो, मला घेऊन जा तुमच्या बरोबर पुढच्या वेळी तुम्ही जाल तेव्हा. बरे बाळा, तू हातपाय धुवून घे, चहा घे जरा आधी. तुझं जेवण झालंय का? नाही, तशा वहिनी तिखट मिठाच्या पुऱ्या दिल्या होत्या करून, पण मी नाही खाल्ल्या. मग त्या काढा ना. नाही म्हणजे एवढ्या प्रेमाने बनवल्या तर खराब होतील ना, म्हणून म्हटलं. त्यांच्या पुऱ्या त्यांनाच खाऊ देत हो, तू चल जेवायला. दुपारचं जेवण आहे, छानपैकी जेवून घे. गरम करते हो मी. नाही गरम नाही केलं तरी चालेल मावशी, मला काही तशी सवय नाहीये. मला फक्त दाखवलं ना तर मी वाढून घेईन. चल चल ग, पूर्वा बघेन तुझ्याकडे. भेट घालून देते तुला. हो चल. कमाल आहे. चला कोरम भरला, आता काय असंच बसून राहणार का? फिरायला जायचंय. जाऊया ना, जाऊया. चला. पण आधी ते तिखट मिठाच्या पुऱ्यांचं झालं की मग जाऊया ना, म्हणजे काय व्यायाम सुद्धा होईल ना आपला. बाल हवेत बाल, हे पण खा. अरे काय तू पण उंदवा. हॅलो, झाला का बंदोबस्त? अरे कवापासून तुझ्या फोनची वाट बघतोय म्या. माय प्रश्नाचं उत्तर द्या आधी बाबा, बंदोबस्त झालाय का नाही? वय आज पैक हातात येईल. शाबास, मग हे नंबर लिहून घ्या. कोणाचा आहे? त्याच्याशी तुम्हाला काय मतलब आहे? नंबर लिहून घ्या म्हणजे लिहायचा. होय वय, एक मिनिट. बोल. हा, 9 3 2 2 8 9 8 3 3 4 तीन चार. हा, पैका आला की या नंबर वर फोन करत. हा, पण बाहेरून करायचं बरं का फोन? येते का ध्यानात? अरे बाबा भय, किती आहे किती माल? 40 पेटी आहेत. 40 पेटी? बाबा, ओ तुम्ही माझी जिंदगीच बनवायला निघालात आता. म्हणजे मी आम हे गपरे बाबा, तो समजा पैका दादाच आहे आणि त्याच्या खात्यात जमा व्हायचंय. आणि मग मला? अरे बाबा, दादाला विचारून सांगेन ना. या बाप्पाच्या पन्ना, त्याला एक दिवस मी बघून घेणार आहे. बरं, उद्या फोन करा तर खरी. हा, thank you.
शांत शांत झालं घर. काय आरडाओरडा चालला होता पोरींचा? अगं लहान आहेत त्या, चालायचं. लहान कमाल करते ताई. त्यातली एक वकील, दुसऱ्या दोघी लग्न झालेल्या, त्यातली एक लेकुरवाळी लहान म्हणे. मग त्यात काय झालं? प्रत्येकाला बालपण हवं हवंस वाटत. बरं का सुलक्षणे, त्या मुलींना खेळताना बघून मला सुद्धा सागर गोटे खेळावेसे वाटले. काय काहीतरीच काय बोलतेस ताई? अगं काहीतरीच काय, तुला नाही वाटलं तसं? मला लहानपणचे सगळे खेळ आठवले आणि वय गेलं उडून मागं कुठेतरी. म्हणून म्हणते प्रत्येक माणसाला एक गाव हवं. कधी मधी सुट्टीत तिथे जाऊन आपल्या लहानपणाला बालपणाला भेट देता यायला हवी. म्हणजे जिथे आपल्याला आपल्या मोठेपणानं कोणी ओळखत नाही आणि वयानं जाणत नाही. खरंय. आयुष्यभर लहान राहता आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही ताई? अगं पण नाही ना तसं होत. मोठेपणाचा भार आणि मार फार वाईट असतो हो, फार वाईट असतो. म्हणतात ना ऐरावत मोठा इंद्राच्या दरबारात झुलणारा, पण त्यालाही शेवटी अंकुशाचा मार आहे. काय करायचं, सहन करायचं आपण, दुसरं काय. खरंय. अगं ताई तुला एक सांगायचं राहिलं. काय ते गो? विशाखाकडे बातमी आहे. अगो बाई खरच की काय? हो हे बघ, आपण उठलो ना की मला एक आठवण कर. काय? देवासमोर गुळ ठेवते. छान झालं, छान झालं. आता तिचं कौतुक करायला हवं. तेवढं मात्र नको. अगं गेल्या वेळी घोळ झाला ना, म्हणून आता यावेळी कुणाला कळू नये असं वाटतं तिला. ठीक आहे, येतं असं माणसाच्या मनात कधीतरी, हरकत नाही. मी आपलं तुला म्हणून सांगितलं, उद्धवलाही सांग, पण बाकी कुणाला कळू देऊ नका. आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलंय हे तिला कळू देऊ नका. तुला माहिती ना तिचा स्वभाव. नाही सांगणार हो, नाही सांगणार. पण उद्धवला सांगून शंकरावर लघुरुद्र करून घेईन. गुपचूप अंगारा आणि प्रसाद पाठवीन हो, तो तिला देतो. आता ते हे बघ, कसं सांगायचं काय सांगायचं ते तू ठरव. कमाल आहे ताई. अगं ती कशी वागली तुझ्याशी, तरी तू मात्र जाऊ दे ग. त्याच गोष्टी उगाळत बसायच्या का? ती तिच्या वयाला शोभेल अशी वागली, मला माझ्या वयाला शोभेल असं नको का वागायला? ह्या गोष्टींसाठी क्षमा करायची, सोडून द्यायचं सगळं, विसरून जायचं. आपण मोठं व्हायचं ग, आपण मोठं व्हायचं. तुम्ही त्या गाडीचा नंबर पाहिला नाही, मग तुम्ही कसं म्हणता की तीच गाडी आहे म्हणून? अच्छा, नाही पण दोन पुरुष आणि एक बाई हे कुठल्याही गाडीमध्ये असो. अच्छा बर, कुठे हा टपरीवाला? त्या टपरीवाल्याकडे त्या माणसानं दारू मागितली आणि भांडण झाल्यावर चाकू दाखवला. बरं ठीक आहे, आता एक काम करायचं, प्रताप आणि चंपाचे फोटो तुमच्या पोलीस स्टेशनला आहेत, हां मग ते घ्यायचे आणि त्या टपरीवाल्याने येऊन दाखवायचे. कुठे म्हणाला हा? पळसपे फाटा. अच्छा, म्हणजे मुंबई गोवा रोड किंवा मुंबई पुणे रोड. ते गोवा रोडकडे वळले.
बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघा जगदाळे, मला माहिती आहे खूप रात्र झाली आहे, पण हे काम खूप महत्त्वाचं आहे. त्या टपरीवाल्याला कुठे झोपला असेल तिथून शोधून काढायला पाहिजे. हो, आणि त्याला ते फोटो दाखवायचेत. मला ताबडतोब कळवा. ठीक आहे. भानगड काय, काश्मीरातला पानटपरीवाला म्हणतो की त्यानं ती गाडी काश्मीरला पाहिली, आणि आता हा सांगतोय की पनवेलजवळ टपरीजवळ भांडण झालं. काहीतरी गडबड आहे, कोणाचा तरी गोंधळ होतो. हवालदार. येस सर. इकडे या, मी ताबडतोब मेसेज लिहून देतो. ठीक आहे. तो मुंबई गोवा रोड आणि मुंबई पुणे रोड सगळ्या पोलीस स्टेशनकडे पाठवायचा. ठीक आहे. आणि त्या गाडीचा नंबर तिथे कुठेतरी लिहिला असेल बघा, तो ताबडतोब द्या लवकर. जेवण बरं नाही का झालंय का ग? चांगलं झालंय. लसणीची फोडणी बेस्ट, अगदी चवाली जिभेला. आणि पंत असे का बसले? अहो पंत. कोण काय आलं गेलाय? काय विचारलंस तू? काही नाही, पंत बायकोच्या आठवणी खरवले. अरे मग पहिलीच पोळी कुरतडतोय अजून. अग ते संध्या सांगतोय ना, संध्याकाळी सामोसे खाल्ले कॅन्टीन मधले, त्यामुळे भूकच नाही अजून. हो का? अजून त्या कॅन्टीन मधले सामोसे खातोस? अरे आता तरी बरे करायला लागले असतील, अपेक्षेने खात असतो आपला बापडा. काहीतरी बोलू नकोस हा उगाच, मला आवडतात म्हणून मी खातो असं म्हण. बर तस वाद नको, चल जेवा. चायला पण खरंच हा वैताग आलाय, नेहमीसारखा घरात कोलाहल नाही, रिकामं रिकामं वाटतंय. 15 दिवस पाहुणे राहून गेल्यानंतर घरात कसं वाटतं ना, तसं वाटतंय. आणि ती कुठे आहे बेबो तुझी? माझी. कोण? श्रावणी ताई. म्हणजे माझी? मग तुझी. सोडतो तुमच्यावर आता, तिला थांबा. अरे फोन आला होता तिचा, मैत्रिणीकडे गेली आहे, तिथेच राहणार आहे रात्री, सकाळी येते असं म्हणते. हे बरं आहे, आपण इकडे बोर होतोय आणि मैत्रिणीकडे राहायला. आपला हाच प्रॉब्लेम आहे झाला सोहम, तुझ्या लक्षात येत नाही आपल्याला ना एकही मैत्रीण नाही आहे. आय मीन मित्रही नाही आहेत, मित्र तरी कुठे आहेत? हाच प्रॉब्लेम आहे, घर एके घर, ऑफिस एके ऑफिस, दुसरी जागाच नाही कुठली. मला तर प्रश्न पडतो वेळ कसा घालवायचा. मी एक आयडिया शोधून काढली आहे, बघा तुम्हाला सामील व्हायचं आहे तर वा, नाहीतर मी चंगे एकदम.